दोन ते तीन ग्रॅम आपण याचा वापर करतोय. तर आपण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. ओके, तर एखादा कागद घेऊन तुम्ही मिक्स करू शकता, कारण जरा विषारी असल्यामुळे आपण तो कागद वापरतोय. तर असा हा मिक्स करून घ्यायचा. ओके, ते झाल्यानंतर रासायनिक प्रक्रिया म्हणजे थायरम मिक्स केल्यानंतर अर्धा तास आपण हे सावलीमध्ये ठेवणार आहोत. सावलीमध्ये ठेवल्यानंतर अर्धा तासानं आपण जैविक प्रक्रियेसाठी आपण त्याचा वापर करणार आहोत. स्टार्ट. आताच आपण रासायनिक प्रक्रिया केलेली आहे, तर जैविक प्रक्रियेसाठी आपण गुळ पाणी वापरतो आहे. ओके, गुळ पाणी वापरल्याने ते चिकून राहण्यासाठी आता तुम्ही इथे बघू शकता हा आर्शेपचा बायोला आहे. तो नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम जीवाणू उत्पन्न करण्यासाठी याचा वापर केला जातो आहे. तर आपण 25 mL प्रति किलो म्हणजे आपण त्याचा वापर करतो आहे.